श्री स्वामी समर्थ फ्रेंड, माझ्या प्रणीत बागोल सुषमा या यूट्यूब चॅनलवरती सर्व स्वामी भक्तांचं आणि इतर प्रेक्षकांचं स्वागत आहे. तर फ्रेंड, नुकतीच 10वी आणि 12वीची परीक्षा 2 महिन्यापूर्वी झालेली आहे. त्याचा निकालही पुढच्या महिन्यात लागेलही. काही मुले नापासही होतील. अशा एका नापास झालेल्या मुलाचं म्हणजे तो मुलगा कसा होता हे शिक्षकाच्या नजरेतून किती छान पत्र लिहिले आहे ते तुम्हाला मी थोडक्यात वाचून दाखवणार आहे. ते पत्र वाचून तुमच्याही डोळ्यातून अश्रूंच्या धारा नाही वाहू लागल्या तर बघा, खूपच छान एका शिक्षकाने विद्यार्थ्यासाठी लिहिलेले पत्र आहे. नक्कीच तुम्हाला ते पत्र खूप खूप आवडेल. प्लीज कॉमेंट्समध्ये मला जरूर जरूर सांगा की तुम्हाला ते पत्र कसे वाटले. तर शिक्षक लिहितो, रमेश नावाचा मुलगा आहे. प्रिय विद्यार्थी रमेश, आज 10वीचा निकाल घोषित झाला रे. तू नापास झाल्याचे कळले, तसे ते अपेक्षितच होते. तुझा वर्ग शिक्षक असल्याने मला तुझ्याबद्दल सर्व काही माहीत आहे. तू अधूनमधून शाळेत गैरहजर राहायचा त्याची कारणे कळली तेव्हा तुझा मला अभिमानच वाटू लागला. बघा, काही मुले गैरहजर राहतात पण हा गैरहजर राहायचा त्याचा अभिमान हा शिक्षकाला आहे. का अभिमान आहे ते पुढे आपल्याला कळेलच. चला तर वाचूया. तू सुट्टीच्या दिवशी लोकांच्या शेतात काम करायला जायचा ते मला ठाऊक होते. शाळेचा गणवेश पण तू मजुरीच्या पैशावर खरेदी केल्या मला तुझ्या मित्रांकडून कळले. एकदा प्रार्थनेसाठी तू उभा असताना भोळ येऊन कोसळला. त्यावेळी मला त्याचे कारण सांगितले होते. त्या दिवशी तू पशु होतास. तरी जगाला प्रेम अर्पावे ही प्रार्थना मनोभावे म्हणत होतात. तुला एकदा पेशांची पिशवी सापडली होती. ती तू माझ्याकडे आणून दिलीस. तुझा तो प्रामाणिकपणा मी अजून विसरलो नाही. एकदा वर्गात एक मुलगा बेंच लावून जखमी झाला. तू तत्काळ त्यास दवाखान्यात घेऊन गेला होतास. तुझ्यासारखा माणुसकी मला त्यावेळी दिसून आली रे. तुझ्यातली माणुसकी मला त्यावेळी दिसून आली. विहिरीत बुडण्याला एका बालकाला तू वाचवले तेव्हा तुझ्या शौर्याची चुणूक मला लागली. तुझे वक्तृत्व खूप छान असल्याचे तू अनेक वेळा दाखवून दिले. मागच्या वर्षी तू शाळेला मिळून दिलेली ढाल मोठ्या दिमाखात शाळेच्या शोकेशमध्ये चमकते आहे. कबड्डी तर हा तुझा आवडताचा खेळ. संघात तू असला की विजय निश्चितच. तू गाणे गातो हे कोणालाच ठाऊकच नव्हते पण स्वातंत्र्यदिनी तू गायलेले कर चले हम फिदा हे गाणे ऐकून सर्वांचे डोळे पाणवले. अभ्यासात कच्चा असतानाही तू शिक्षकांचा खूप लाडका. तुझ्यामधले गुण बघता तू खरंच गुणवान आहेस. तुझे गुण परीक्षेतून मोजता येण्यासारखे नाहीत. त्यासाठी प्रत्यक्ष अनुभव हवा जो आम्हाला आहे. माझ्या नजरेत तू शाळेतील सर्वात गुणवान विद्यार्थी आहेस. भले तू नापास झाला असेल, जीवनाच्या परीक्षेत तू केव्हाच पास झालास रे. तू खरा गुणवंत आहेस. मी तुझा वर्ग शिक्षक होतो याचा मला अभिमान आहे. तुला मिळालेल्या गुणापेक्षा तुझ्यामधलेले असलेले गुण मला महत्त्वाचे वाटतात. तू सदैव यशस्वीच राहा. त्यासाठी तुला कागदावर मिळालेल्या गुणांची गरजच नाही. तुझा वर्ग शिक्षक. खूपच छान.